आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब। नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम आजपासून सुरू। माझी माती माझा देश उपक्रमाला नागपुरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। शहरातील 75 सेल्फी पॉइंटवर नागरिकांची गर्दी। आणि विदर्भ साहित्य संघातर्फे 97व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांचा जाहीर सत्कार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केलं आहे। लोकसभा तसंच राज्यसभेनं यासंदर्भात माहिती दिली आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या 20 जुलैपासून सुरू झालं होतं आणि या अधिवेशनाचं कामकाज 11 ऑगस्टपर्यंत सुरू होतं। नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम आजपासून सुरू झाली आहे। प्रत्येक नागरिक तिरंगा सोबत सेल्फी अपलोड करून या मोहिमेत सहभागी होऊ शकतो असं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं सांगितलं आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हा उपक्रम गेल्या वर्षीप्रमाणेच साजरा केला जात आहे। या मोहिमेचं उद्दिष्ट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून एकत्रित सहभाग आणि जनभागीदारी वाढवण्याचं आहे। या उपक्रमाचा एक भाग म्हणून टपाल विभाग द्वारे लोकांना उच्च गुणवत्तेच्या राष्ट्रीय ध्वजांची विक्री आणि वितरण करण्यात येत आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा फडकवण्याचं आणि समाज माध्यमांवर आपल्या फोटो ऐवजी तिरंगा लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्तानं चंद्रपुरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर तिरंगा फडकवला। वर्ष 2047 मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात आपला देश महासत्ता होण्याच्या दृष्टीनं नागरिकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये व्यवसाय शिक्षण तसंच प्रशिक्षण संचालनालयामार्फत 75 आभासी वर्ग अर्थात व्हर्च्युअल क्लासरूमचं उद्घाटन परवा स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये इंटरऍक्टिव्ह पॅनल संगणक सेवा उत्तम बैठक व्यवस्था असणार आहे। स्किल इंडिया डिजिटल इंडिया या उपक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व 419 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। भारतीय वायुसेनेनं शेजारी राष्ट्रांशी सामना करण्यासाठी तसंच शत्रूंच्या हालचालींवर देखरेख करण्यासाठी जम्मू काश्मीरच्या श्रीनगर विमानतळावर 4थ्या पिढीचं अपग्रेडेड MiG-29 UPG क्षेपणास्त्र तैनात केलं आहे। हे क्षेपणास्त्र सर्वाधिक लांबीचं हवेतून हवेत मारा करणार असून शत्रूंच्या क्षेपणास्त्रावर हमला करण्यासाठी सक्षम आहे। या नव्या स्क्वाड्रनमुळे जुन्या MiG-21 जेटला विश्रांती मिळणार आहे। वायुसेनेच्या म्हणण्यानुसार MiG-29 UPG लढाऊ विमानाची युद्धक्षमता अधिक असली तरीही एव्हिओनिक्स आणि लांब पल्ल्याच्या मिसाईलपेक्षा कमी आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात माझी माती माझा देश अर्थात मेरी माटी मेरा देश अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत पंचप्रण प्रतिज्ञा आणि सेल्फी या उपक्रमाकरता शहरात 75 ठिकाणी सेल्फी पॉइंट आणि स्टँड उभारण्यात आले असून या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढण्यासाठी नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सर्व सेल्फी पॉइंटवर नागरिक माती हातात घेत आणि मातीला नमन करीत सेल्फी काढत असल्याचं दिसत आहे। केंद्र सरकारच्या या उपक्रमाचं नागरिकांनी स्वागत करीत सरकारचे आभार व्यक्त केले आहे। मातृभूमीविषयीचं प्रत्येक भारतीयाचं प्रेम आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांविषयी नागरिक अभिमान व्यक्त करीत हातात माती किंवा मातीचा दिवा घेऊन पंचप्रण प्रतिज्ञा घेताना सेल्फी घेत आहे। हा सेल्फी केंद्राच्या संकेतस्थळावर अपलोड करून प्रमाणपत्र प्राप्त केलं जात आहे। दरम्यान याच अभियानाच्या वसुधा वंदन उपक्रमाअंतर्गत महापालिका आणि भारतीय वायुसेनेतर्फे आज नागपुरातील भारतीय वायुसेनेचा मेस परिसरात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भारतीय प्रजातीच्या 75 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन एस चंद्रा
मनीषा कृष्णार्थी, नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ अभिजीत चौधरी यांच्यासह भारतीय वायुसेनेतील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अंमळनेर इथं होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांनी वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत मराठी शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी कार्य करणार असा मानस व्यक्त केल्यानं त्यांच्या या पुढाकाराचं विशेष कौतुक ख्यातनाम नाटककार प्राध्यापक महेश एलकुंचवार यांनी केलं. आपण आपल्याकडून शक्य तितकं योगदान देऊ असं देखील ते म्हणाले. प्रसिद्ध साहित्यिक डॉ रवींद्र शोभणे यांची साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यानिमित्तानं आज विदर्भ साहित्य संघातर्फे त्यांच्या जाहीर सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना एलकुंचवार बोलत होते. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या हस्ते डॉ रवींद्र शोभणे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आपल्या देशात शिक्षण आणि आरोग्य हे दुर्लक्षित असल्याचं सांगत प्राध्यापक एलकुंचवार यांनी दारिद्र्य रेषेखालील मुलांच्या शिक्षणाबाबत चिंता व्यक्त केली. दर्जेदार मराठी शाळा असण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. सरकारवर विसंबून न राहता मराठी शाळांची अवकळा दूर करण्यासाठी मध्यमवर्गीय लोकांनी पुढाकार घ्यावा असं त्यांनी सुचवलं. छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज, उपाख्य विजयराव देशमुख लिखित शककर्ते शिवराय खंड 1 आणि 2 तसंच राजा शंभू छत्रपती आणि सूर्यपुत्र या गाजलेल्या 3 मराठी ग्रंथांच्या नव्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त करण्याचं ठरवलं आहे. हा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहतील. यासोबतच लेखक धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज, भाजपा नेते सुनील देवधर विशेषत्वानं उपस्थित राहतील. महामेट्रोद्वारे संचालित नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत प्रवाशांना मेट्रो प्रवासासाठी विविध प्रकारच्या सवलती देण्यात येत आहेत. दर शनिवार आणि रविवारी महामेट्रो प्रवाशांसाठी भाड्यात 30% सवलत देत असून या व्यतिरिक्त राजपत्रित सुट्ट्यांच्या दिवशी देखील 30% सवलत मेट्रो प्रवाशांना देण्यात येत आहे. या अंतर्गत 15 ऑगस्टला स्वतंत्रता दिवस आणि 16 ऑगस्टला पारशी नवीन वर्षनिमित्त राजपत्रित सुट्ट्या असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रो सेवेचा वापर करावा असं आवाहन महामेट्रोच्या वतीनं करण्यात आलं आहे. तसंच महामेट्रोच्या महाकार्डचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. महाकार्डनं प्रवास करण्यासाठी सामान्य दिवसात 10% सवलत दिली जात आहे. नुकतंच 70,000 अधिक नागरिकांनी महाकार्ड प्राप्त केले आहे. चेन्नई इथं भारतानं काल हिरो आशियाई पुरुष हॉकी अजिंक्य स्पर्धेत मलेशियावर 4-3 अशी मात करत चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. शेवटपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं जोरदार पुनरागमन केलं. सामन्याच्या उत्तरार्धात भारतानं पहिला गोल केल्यानंतर मलेशियानं आक्रमक खेळ करत 3 गोल केले. उत्तरार्धात मात्र भारतीय संघानं मुसंडी मारत 3 गोल करत निर्णायक आघाडी घेतली. हवामान. विदर्भातील नागपूर भंडारा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यवतमाळ, अकोला, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब. नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम आजपासून सुरू. माझी माती माझा देश उपक्रमाला नागरिकांचा नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद. शहरातील 75 सेल्फी पॉईंटवर नागरिकांची गर्दी. आणि विदर्भ साहित्य संघातर्फे 97व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांचा जाहीर सत्कार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.